श्रोतोभाऊ नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मावळ लोकसभा मतदारसंघ तेहतीस या संदर्भामध्ये या मतदारसंघासाठी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आणि या मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला सर आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार अरे आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आमच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये जनसंवाद कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर मावळ मतदारसंघामध्ये मा जे हे मतदान तेरा मेला होणार आहे आपण आज या विषयावरती बातचीत करणार आहोत तर सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत मावळ जो हा मतदारसंघ आहे तर या मतदारसंघाची रचना कशाप्रकारे आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या भागांचा सा समावेश आहे याबाबत जरा अधिक विस्तारानं आपण माहिती द्यावी केलाजी जर आपण मावळ मतदारसंघाबाबत विचारला तर हा फार मोठा मतदारसंघ आहे याच्यामध्ये सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचा समावेश आहे आपण मावळ पिंपरी चिंचवड उरण परवण पनवेल आणि कर्जत असा सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि दोन डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये येतात पुणे आणि रायगड आणि जर आपण एरिया बघितला तर जवळपास याच्या एरिया दोनशेचे वर्ग किलोमीटर आहे आपल्याकडे शेवटचा जो मतदारसंघ आहे ते एलिफेंटा केव्स पण येतात सर यानंतर असं विचारायचं वाटतं की या मतदारसंघामध्ये मतदात्यांची जी संख्या आहे तर एकूण किती आहे मग त्यामध्ये पुरुष मतद किती आहेत महिलांची संख्या किती आहे एकूण नवमतदार तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक आणि शंभरही पार केलेले किंवा दिव्यांग किंवा अपंग जे मतदाते आहेत यांच्या आकडेवारीविषयी आपल्याला विस्ताराने काही सांगता येईल का तर जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे की फार मोठा मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये जर आपण फक्त मतदार बघितले तो टोटल पच्चीस लाख नऊ हजारचे वर मतदार आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये जर मी महिला पुरुषमध्ये डिव्हाइड केला तर महिला तेरा प पुरुष तेरा लाख दहा हजारचे जवळपास वोटर आहे ग्यारा लाख अठ्ठाणवे हजारचे आपले महिला मतदार आहे एकसो एकोणसाठ जो आहे ते तृतीयपंथी आपल्याकडे मतदार आहे आणि आप आपल्याकडे सर्व्हिस वोटर पण आहे सर्व्हिस वोटर म्हणजे जे आपले पॅरा आर्मी याच्यामध्ये कार्यरत असतात त्याची संख्या आपल्याकडे सातशे अडतालीसच्या जवळपास आहे जर आपण एज वाईज जर आपण बघितलं तर नवीन जे मतदार आहे आपल्याकडे यावेळेस चे एकोणीस वर्षाचे जो नवीन युवा मतदार आपण ज्याला म्हणतो ते चोवीस हजार दोनशे अठ्याहत्तर आपल्याकडे मतदार रजिस्टर झालेले आहेत आणि सिनियर सिटीजन मध्ये आपल्याकडे वेगवेगळे कोहोड तयार केलेले के आहे थोड़ा एज कोहड तयार केलेले आहे तर मी तुम्हाला थोडा एज बद्दल सांगतो की एकशे दहा चे वर्षचे जे आपल्याकडे मतदार आहे वयचे ते एकशे सात आहे आपल्याकडे अच्छा आणि शंभरचे वरचे आपल्याकडे बाराशे एक्वन आणि चे वरचे आपल्याकडे वर आप बावीस हजार तीनशे अस्सी मतदार यावेळेस आपले हो, 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 मतदान साठी पात्र हो, आहे आपल्या आणि तसेच आपण एक नंबर डब्ल्यू डी वटर ज्याला आपण म्हणतो हो, हो, दिव्यांग मतदार ज्याला आपण म्हणतो त्याच्या नंबर पी पण मी आपल्याला तुम्हाला सांगतो ते पण मोठा नंबर आहे आपल्याकडे बारा हजार चारशे छप्पन आपल्याकडे या मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदार आहे याच्यामध्ये सात हजार अठासी आपल्याकडे पुरुष मतदार आहे आणि पाच हजार तीनशे अडसष्ट आपल्याकडे महिला पीडब्ल्यूडी वोटर्स आहे हो, हो, निवडणूक अधिसूचना जी आहे जारी झाल्यापासून प्रशासनानं या मतदानासाठी कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे याबाबत जरा विस्ताराने सांगितलं तर केला जी सोळा मार्चला आज याची आचारसंहिताची सुरुवात झाली जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ ने ते सूचना काढली आणि आपला जो इलेक्शन आहे निवडणूक आहे हाँ. आता ते तेरा मैला निवडणूक होणार आहे पण आपल्याला आहे की निवडणूक मोठा असतात त्याच्यामुळे त्याची तयारी काय सोळा तारखेपासून नाही केलेली आहे त्याच्यापूर्वी सगळी तयारी झाली त्याच्यामध्ये आपला मॅन पॉवर मॅनेजमेंट कसा करायचे आहे ईव्हीएमची पहिली फर्स्ट लेवल चेक ज्याला म्हणतो पोलिंग बूथ ठरवणे कुठलाही पोलिंग बूथ क्रिटिकल आहे याच्यावर कसा पॉवर ते आपण सर्व केलेली आहे आणि अधिसूचना झाल्यानंतर आपल्याकडे सगळी भेटी देणे पोलिंग स्टेशनवर सगळा अरेंजमेंट कशा आहे पोस्टल बॅलेटची व्यवस्था कशी करायची आहे नॉमिनेशनची प्रक्रिया कशी सुरू करावी लागेल याबाबतची सगळी कारवाई आपल्याकडे सुरू आहे आणि आता तीन पूर्वी सगळे सहाचे सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपली पूर्ण मॅनपॉवरची पहिली ट्रेनिंग पण झालेली आहे श्रोता हो मावळ मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी दीपक सिंगला सर यांच्याकडनं आपण मावळ मतदारसंघातील माहिती आपण घेत आहोत दीपक सर आता मला असं सा सांगा की आपल्या मतदारसंघामध्ये एकूण दुर्गम डोंगरी भौगोलिकदृष्ट्या आव्हानं असलेली अशी काही मतदान केंद्र किंवा के काही प्रदेश आहेत का याबाबत थोडंसं विस्तारानं सांगा केला जी टोटल मतदार स्टेशन ज्याला पोलिंग स्टेशन ज्याला आपण म्हणतो तर ते आपल्याकडे पच्चीसशे बासठ मतदान केंद्र आहे तसं एरिया आपण बघितलं तर जास्त आपला मावळ मतदारसंघ जो आहे ते शहरी भागाचा आहे हो हो। त्याच्यामुळे असं डोंगरी भागाचे किंवा अतिदुर्गम भागाचे फारच्या काय नंबर नाही पण तेव्हा पण लोणावला असेल किंवा एक दुर्गम ज्याला आपला मनु, एलिफंटा हो। तो त्याच्यामध्ये आपल्याला बोटीद्वारा जाऊन तिकडे वोटिंग करावं लागते पण तसेच आपल्याकडे परिस्थिती नाही जे ज्या ठिकाणी आपल्याला फार काय डोंगरी अतिदुर्गम भाग दिसत आहे आपला फारच्या अर्बन एरिया असल्यामुळे जास्तीत जास्त मतदान क्षेत्र आपले अर्बन आहे सर यानंतर मला असं विचारायचं आहे की मतदात्यांसाठी मतदान जागृतीवर आतापर्यंत तुम्ही कोणकोणते उपक्रम जे आहेत ते मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी मतदानाविषयीची जागरूकता त्याचा प्रसार होण्यासाठी आपली यंत्रणा जी आहे कशा का पद्धतीनं काम करते तर केला जी मतदान वाढवण्यासाठी नेहमी आयोगाची अशी सूचना राहतात की आपल्याला वेगवेगळे प्रोग्राम घ्यावे लागतात आणि स्पेसिफिकली जे नवीन मतदार आहे त्याच्यामध्ये फार जास्त जोश असतात तर त्याच्यासाठी आपण बरेचसे शाळा कॉलेजेस याच्यामध्ये कॅम्प लावलेले आहे त्यांच्याशी शपथ समारोह आपण घेतलेले आहे आता आम्ही सी ए इन्स्टिट्यूट यांची थोडे दिवसापूर्वी मतदार जागरूकता करण्यासाठी त्यांना मतदान केण्यासाठी आपण त्यांच्यासोबत शपथ समारोप घेतला होता आपले एम्प्लॉईज बरेचसे कामामध्ये अडतात तर वेगवेगळे डिपार्टमेंट जे विभाग जे आपल्याकडे आहे त्यांच्यासोबत जाऊन त्याच्यामध्ये आपण जा, जनजागृती केलेली आहे आणि ही काही एक दिवसची प्रक्रिया नाही त्याच्यासाठी आपण दर दिवशी याला स्वीप ऍक्टिव्हिटी म्हणतात सिस्टमॅटिक व्होटर्स अवेअरनेस अँड एज्युकेशन प्रोग्रॅम ते आपलं चालू राहतात आणि बरेचसे जसं आपल्या जिल्ह्यामध्ये नाना पाटेकर यांना पण आपण ब्रँड अम्बेडर म्हणून लावलेले आहे आणि तसेच वेगवेगळे आपण वेगवेगळे वेग ब्रँड अम्बेसिडर लावलेले आहे आणि जिल्ह्या आणि पुण मतदारसंघामध्ये याची रेग्युलर आपण ते चालू ठेवतात जनजागृती सर खूपच छान माहिती देत आहात तुम्ही की मतदानाची किंवा मतदात्यांची नोंदणी ही जी आहे ती काही विशिष्ट कालावधीसाठी नसते कारण ही प्रक्रिया जी आहे मला असं वाटतं की जिल्हा प्रशासन जे आहे किंवा निवडणूक आयोगाच्या वतीनं वर्षभर सातत्यानं ही राबवली जातेच आणि वेळोवेळी या संदर्भातल्या वर्तमानपत्रातनं विविध माध्यमांच्या माध्यमातनं ना आपल्या नागरिकांना आवाहन केलेलं असतं की एक सजग नागरिक म्हणून आपण आपलं अपन अपन मतदानासाठीची जी आहे ती नागरिक म्हणून नोंदणी करत चला किंवा नोंदणी करत जा सर यानंतरचा मला असा प्रश्न विचारायचा आहे की ही प्रक्रिया जी आहे ते जवळपास दीड ते दोन महिने ही यंत्रणा जी आहे सतत काम करते आणि अधिसूचना जारी झाल्यापासून किंवा ही अधिसूचना जारी झाल्यापासून ते मतदान होऊन त्यानंतर मतमोजणी होईपर्यंत हा सर्व जे आहे ते मनुष्यबळ आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे तर या मनुष्यबळाबाबत आपल्याला काय सांगता येईल की कशा पद्धतीनं या ठिकाणी मनुष्यबळाचा जो आहे नियोजन हे करण्यात आलेलं आहे कला जर आपण नंबर बघितला मी आपल्याला सांगितलं फार मोठा मतदारसंघ आहे आणि जवळपास पच्चिशे बासष्ट मी आपल्याला मतदान केंद्राची संख्या सांगितलं आहे प्रत्येक मतदान संघावर चार प्लस एक असं पाच माणूस लागतात प्रेझायडिंग ऑफिसर वन टू थ्री आणि त्याच्यासोबत एक कॉन्स्टेबल तर साडेबारा हजारचा नंबर आपला हाच असतो होतो त्याच्यानंतर आपली इलेक्शन पार पाडण्यासाठी हेड ऑफिसवर ए आर ओ लेवलवर याच्या स्तरावर आणि पुलीसची डेप्लॉयमेंट असतात तर जवळपास अठरा हजार लोक आपले एक मतदान म्हणजे आपला तेथेच मावळ मतदारसंघामध्ये कार्यरत होणार आहे आणि आपल्याकडे पुरेशी मॅनपावर आपल्याकडे उपलब्ध आहे सगळ्यांची ट्रेनिंग सुरू झालेली आहे तसेच आता ऊन सुरू झालेली आहे आणि ऊनचा मोठा फटका पडत आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की आपल्या जेवढा मॅनपावर लागलेला आहे त्यांना पुरेसा पाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि जास्तीत चांगली त्यांना व्यवस्था आपल्याला कशा देता येते याच्यासाठी ये आमचे प्रथन हात सर यानंतर मला असं विचारायचं आहे की आपल्या मतदारसंघामध्ये काही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील असे काही केंद्र आहेत का आणि असल्यास त्या ठिकाणी खबरदारी म्हणून जे आहे ते यंत्रणेनं कोणती पावलं उचललेली आहे कैलाशजी असं आपण जर आता संवेदनशील किंवा संवेदनशील बघितला तर असा आमच्याकडे एकच मतदारसंघ नाही uh -huh. पण काही निवडणूक आयोगाची का सूचनाप्रमाणे टेक्निकल नंबरवर आपल्याकडे आठ क्रिटिकल पोलिंग स्टेशन आपण केलेले आहे ज्याच्यामध्ये तीन आपले रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि पाच आपले पुणे जिल्ह्यामध्ये आहे टोटल आठ uh -huh. आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशनचे डेफिनेशन फार नॅरो आहे याच्यामध्ये असं असतात की एकही ठिकाणी एकही कॅन्डिडेटला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नव्वद टक्केपेक्षा जास्त वोट मिळालेले आहेत ते त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी असतो याच्या पण तसेच आपण खबरदारी घेण्यासाठी पन्नास पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत त्याच्यावर आपण वेबकास्टिंग करणार म्हणजे ते लाईव्ह फिडिंग होणार त्याच्यामध्ये सिक्रेसी ऑफ वॉट आपण भंग करत नाही ते असा प्रमाणे लावतात की आपल्याला कंट्रोल राहतात त्याच्या कंट्रोल सेंटर आपण हेडक्वार्टर वर तयार करतो <laughs> म्हणजे जवळपास साडेबाराशे पेक्षा जास्त मतदान केंद्र जो आहे याच्यामध्ये आपले आतमध्ये कम <laughs> कॅमरे लागणार oh. तसेच बाकी ठिकाणी बरेचशे ठिकाणी आपल्याला सेंट्रल आर्म्ड फोर्स फोर्सची तुकडी द्यावा लागतात ज्या ठिकाणी आपल्याला असं क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे किंवा एके ठिकाणी वीस वीस मतदान केंद्र एकच बिल्डिंगमध्ये असतं त्या ठिकाणी आपण विशेष नियोजन करतो तर तसंच बघितलं तर लॉ ऑर्डर ऑर्डरची कुठेही परिस्थिती आपले मतदारसंघामध्ये नाही But. फार शांततेने आपले इथे निवडणूकची प्रक्रिया पार पाडतात पण तसेच आपण प पुलीस बंदोबस्त किंवा सी सी टी व्ही किंवा स्पेशल मायक्रो ऑब्झर्वर आपण प्रत्येक बरेचसे मतदान केंद्रावर डिप्लॉय करतो अशा प्रकारची वेगवेगळी आपण काळजी घेत आहे सर खूप छान यानंतर मला असं विचारायचं आहे की श्रोते हो दीपक सिंगलाजी सर जे आहेत ते आपल्यासोबत आहेत मावळ मतदारसंघाच्या संदर्भातली जी निवडणूक होणार आहे त्या संदर्भामध्ये सरांची आपण चर्चा करतो आहे सर मला हे सांगा की मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रांची काही निर्मिती जी करण्यात आलेली आहे असं आम्ही बऱ्याचदा अर्थमानपत्रांमध्ये वाचलं की काही विशेष मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत विशेष सजावट करणार येणार आहेत काही ठिकाणची मतदान केंद्रांची हाताळणी पूर्ण जे आहे ते महिला करणार आहेत तरुण जे आहेत ते ही मतदान केंद्र सर्व त्याचं नियोजन करणार आहेत तर हे आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला खूप खूप आवडेल जी आपण ब एकदम खरं म्हणलं की आपण प्रत्येक वेळा जागरूक करण्यासाठी आणि त्याने आकर्षित मतदान मतदाराला आपण आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रक्रिया पाडतो यावेळेस आपण पाच वेगवेगळे प्रकारचे मतदान केंद्र करणार आहे uh -huh. याच्यामध्ये युनिक मतदार केंद्र असणार uh -huh. मॉडल मतदान केंद्र असणार महिला मतदान केंद्र असणार uh -huh. आणि दिव्यांग मतदान केंद्र असणार आणि युवक मतदान केंद्र असणार बेसिकली याच्यामध्ये फरक असं आहे की युवक जे मतदान केंद्र आहे ते सगळे याच्यामध्ये यंग जो मॅन पॉवर आपण त्याच्यामध्ये डिप्लॉय करतील तसेच जो आपला दिव्यांग मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये सर जी यंत्रणा जी आपली राहणार आहे ती दिव्यांग राहणार आहे तसे महिला मतदान जो आपण मतदान केंद्र करतो याच्यामध्ये पूर्णपणे सगळी टीम आपली महिला असणार आणि युनिक आणि मॉडलमध्ये काय आहे की मॉडल मतदान केंद्र असं आहे की ज्याच्यामध्ये आपण एक मॉडल फॅसिलिटी म्हणून तयार करतो सगळी पाण्याची व्यवस्था रॅम्प छान एकदम छान ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये कुठले प्रकारचे पाळणा घर आणि हे सगळी व्यवस्था करतो ती सगळी व्यवस्था आपल्याला तसेच भेटणार आणि युनिक मॉडिंग मॉडेल पोलिंग स्टेशन युनिक पोलिंग स्टेशन तो आहे आप की आपण आपल्या जिल्ह्याच्या किंवा त्या भागाच्या काही युनिक पार्ट आपण दाखवू शकतो जसं आम्ही रायगडमध्ये करतो आपल्या गड किल्ल्याच्या एक तसेच म्हणजे आपण त्या मतदान केंद्रामध्ये गेले की तसंच आपला स्वरूप दिसणार ते मतदान केंद्राच्या तसेच आपले पिंपरी चिंचवडमध्ये पण आपण काहीतरी वेगळा करून असे सगळी ठिकाणी आपण हे पाच प्रकारचे एक 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 मतदान केंद्र आपण निवडलेले आहे आणि याचं नियोजन करून म्हणजे जास्तीत जास्त की आम्ही काहीतरी विशेष म्हणून आमच्यासाठी काय व्यवस्था करून घेतलेली यंत्रणा जी आहे अतिशय सजग पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम असे राबवते की जेणेकरून मतदानाची आकडेवारी मतदानाची टक्केवारी ही अधिक प्रमाणामध्ये वाढावी यानंतर मला असं विचारायचं आहे की सर की ही प्रक्रिया पूर्ण मतदानाची जी आहे ती अतिशय महत्वाचा यातला भाग जो आहे तो ई व्ही एम मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक मतपेटी ही जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब जी आहे अगदी मतदानापूर्वी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होईपर्यंत अतिशय सुरक्षित ते ठेवणं अपेक्षित असतं खबरदारीचे उपाय त्यासाठी करावे लागतात तर सर मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत बऱ्याचदा याबाबत अनेक ठिकाणी आपण वेगवेगळं काही असं ऐकतो पण एक अधिकारवाणीनं तुम्ही निवडणूक अधिकारी मावळ क्षेत्राचे आहात तर तुम्ही याबाबत काय सांगू शकाल की सुरक्षेसाठी नेमकी काय उपाय योजना आपण या ई व्ही एम मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक मतपेटीच्या बाबतीत घेतलेली आहे जी मी सर्वात पूर्वी आपले सरस्रोतांना असं आश्वासन देतो की आपण कुठलीही अफवावर विश्वास ठेवू नका इलेक्शन जे आहे पूर्णपणे फ्री फेअर आणि इंडिपेंडेंट असतात मी आपल्याला सांगतो आणि ई व्ही एम साठी बरेचसे चेक अँड बॅलेन्सेस आपण तयार केलेले आहे जसं पहिल्यांदा त्याची रँडमायझेशन झालेली आहे ते जिल्हा स्तरावर झालेली आहे तर कोणालाही माहिती नसतात की कुठली मशीन कुठले पार्लिमेंट संघमध्ये किंवा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया मी आपल्याला सांगतो ही सगळी प्रक्रिया पॉलिटिकल पार्टीज आणि त्यांचे कॅन्डिडेटच्या समोर असतात बेसिकली त्याची प्रतिलिपी त्यांचे प्रतिनिधी असतात त्याची प्रतिलिपी आपण देतो ज्यावेळेस त्यांना म्हणजे सर पार्टीचे कोणी एकही पार्टीचे नाही सर पार्टीचे आणि त्यांना आश्वासन असतात की हे बरोबर रँडमायझेशन झाल्या त्याच्यानंतरच आम्ही ती प्रक्रिया थांबवतो आणि या झाल्यानंतर आपण सर स्तरावर जेव्हा आपण ई व्ही एम पाठवतो त्याचे बरेचसे आयोगाकडे फार स्ट्रिक्ट नॉर्म्स आहे आपण याच्यासोबत पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग असणे गरजेचे स्ट्रॉंग रूम्स आपण सर्व ए आर ओ स्तरावर आपण तयार केलेले आहे त्यांची टू लेयर सिक्युरिटीने आर्मड पोलीस त्यांची सुरक्षा करतो आणि ते सर्व सी सी टी व्ही ट्वेंटी फोर आवर सीसीटीवी रिकॉर्डिंग अगर फिल्मी बात कहा जाए तो परिंदा भी पर, पर नहीं, नहीं, मार सकता, सकता। बिल्कुल <laughs> परिंदा भी पर नहीं मार सकता <laughs> तो मतलब बहुत मुश्किल है जो कहना और प्रत्येक स्टेज वर आपण याचं रँडमायझेशन करतो मला आता पहिला रँडमायझेशन झाला ज्या वेळेस इलेक्शनची वेळ येईल त्यावेळेस ऑब्झर्वर येतील जे आयोग अपॉइंट करतात आणि फार सीनियर आय एस ऑफिसर्स पोलीस ऑफिसर त्याच्यामध्ये येतात त्याच्या समोर दुसरी रँडमायझेशन असतात त्याच्यानंतरच आपल्याला पोलिंग स्टेशनची माहिती पडतात की कुठले पोलिंग स्टेशनवर कुठली मशीन वापरणार आहे त्याच्यासोबत मॅन पॉवरची पण तो, तो नेमका कुठले पोलिंग स्टेशनवर कुठला माणूस डिप्लॉय होणार तो फक्त एक दिवस पूर्वी शेवटची दिनांकला माहिती पडतात तर म्हणजे इस एवढा मोठा चेक अँड बॅलन्सेस आयोगाकडने तयार केलेला आहे आणि बेल आणि ई सी आय एलचे जे कंपनी आहे त्यांचे टेक्निकल पर्सन येऊन त्या ठिकाणी आपली सर्व पाहणी करतात आणि ज्यावेळेस आपण कॅन्डिडेट सेटिंग करतो कमिशनिंग ऑफ मशीन्स करतो कॅन्डिडेट जेव्हा फायनल होतात त्यांचे नाव वगैरे आपल्याला टाकावं लागतं त्यावेळेस पण सर्व पोल्डिंग पार्टीजचे आपले प्रतिनिधी त्यांना हजार हजार वोट करून ते खात्री करता येते की मशीनमध्ये काही गडबड आहे की नाही आहे म्हणजे कुठली अशी आपण शेवटपर्यंत आपण कुठली ही त्रुटी कमतरता आपण ठेवत नाही तसेच आपल्याला इन्स्ट्रक्शन आहे की ज्या वेळेस आपण काउंटिंग करतो त्यावेळेस पण व्ही व्ही पॅट मशीन्सच्या रँडम व्ही व्ही पॅटच्या ते आपण मेळ करतो पाच पाच व्ही व्ही पॅटच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे आपल्याकडे सहा आहे तर तीस व्ही व्ही पॅटच्या काउंटिंग होणार आहे म्हणजे सुरुवातीपासूनचे अगदी शेवटपर्यंत सगळ्यांना कुठल्याही प्रकारची शंका निर्माण होणार नाही अशी आपण तयारी याच्यामध्ये करतो मला असं वाटतं की त्यापूर्वीसुद्धा या ई व्ही मशीन ज्या मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या आहेत तर त्या पूर्वीसुद्धा तुम्हाला हस्तांतरित करण्यापूर्वी त्या सगळ्या व्यवस्थित चेक करून बिघडलेल्या बाजूला करून वगैरे त्या तुम्हाला नंतर देण्यात असतात हो oh, बरोबर oh, त्याला आपण फर्स्ट लेव्हल म्हणतो आणि तो, oh, oh. तो फर्स्ट चेकिंग जे आहे ते डिस्ट्रिक्ट oh. इलेक्शन ऑफिसर जे मान्य जिल्हाधिकारी साहेब आहे oh. त्यांच्याकडे आपण सरप्रतिनिधीना बसून सगळे चेकिंग होतात आणि जे खराब मशीन आहे त्यांना आपण वगळतो त्याच्यानंतर पण कमिशनिंगच्या वेळेस काही मशीन खराब निघाली तर त्यांना पण आपण वगळतो म्हणजे योग्य तपासून जा करून त्याची जे आहे त्याच योग्य मशीन ज्या व्यवस्थित काम आहेत त्याच मशीन ज्या आहेत त्या मतदानासाठी ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत सर यानंतर मला असं विचारायचं आहे की आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली नेमकी काय आहेत त्याचं काटेकोरपणे पालन जे आहे ते सध्या उमेदवारांकडून आहे आणि काही तक्रारी असल्यास किंवा काही जर कुणाला तक्रार करायची असेल तर यासाठी काही नंबर असेल तर तोही नंबर जो आहे तो तुम्ही सांगावा ही विनंती आचारसंहिता जेव्हा आपण इलेक्शन डिक्लेअर करतो त्या दिवशीपासून आचारसंहिता लागतात आणि त्या दिवशीचे नंतर फार स्ट्रिक्ट रूल्स अप्लाय केले जाते आपण बघितले असेल तर सगळे कुठलेही पॉलिटिकल पार्टीचे नाव त्याचे पोस्टर त्यांचे सगळे आपण बा काढून घेतात त्यांना डिफेज करतो आणि कोणालाही बिना परवानगीशिवाय आपण रॅलीची किंवा याची आपण परवानगी देत नाही तसेच याच्यामध्ये बरेचसे विषय आहे की कुठलाही शासकीय ऑफिसचा वापर व्हेकलचा वापर पॉलिटिकल पार्टीने करता येत नाही चाहे ते आजच्या दिवशी सत्तामध्ये आहे चाहे सत्तामध्ये नसेल ते तर कुठल्या प्रकारच्या ते सगळ्या सगळ्या आपण जमा करून घेतलेले आहे तसेच कुठल्या प्रकारची इल्लीगल रॅली असेल हे काय असेल याच्यासाठी आपण एफ एस टी टीम तयार केलेली आहे ज्याला आपण फ्लाइंग स्क्वॉड टीम म्हणतो ते जाऊन त्याचे ऍक्शन घेतात आता आपला अठरा तारखेपासून नॉमिनेशनची नामनिर्देशनची प्रक्रिया सुरू होणार त्या दिवशीपासून आपले बॉर्डर्सवर एस एस टी स्टॅटिक सर्वेलन्स टीम पण चालू होणार याचे व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे ॲज अ सिटीजन म्हणून माझ्या हातात काय दिले गेले आहे त्याच्यासाठी सी विजिल ॲप तयार केलेली आहे सी विजिल इज सिटीजन विजिल ॲप तर हे सी विजिलवर ॲपवर खास बात अशी आहे कैलासजी की एकदा आपण त्याच्यामध्ये कंप्लेंट केली की आम्हाला शंभर मिनिटात जे आत त्याच्यामध्ये कारवाई करावी लागतात आणि त्याची आयोग पण मॉनिटरिंग करतो कोणी ज्या शंभर मध्ये होत नसेल तर त्यांच्या रेड फ्लॅगिंग होतात आणि आम्हाला ऍक्शन घ्यावं लागतात तसेच आपण एक नंबर विचारला आहे सेंट्रल नंबर वन नाईन फाईव्ह झिरो एक नऊ पाच शून्य आपला एक असा नंबर आहे ज्याच्यावर पण आपण ॲज ए सिटिजन म्हणून किंवा आपल्याला कंप्लेंट करता येत तो नंबर सर पुन्हा एकदा सांगाल जरा उन्नीसशे पन्नास नंबर आहे ना। ना। वन नाईन फायव्ह झिरो वन वन एक नऊ पाच शून्य ओके मतदान करणाऱ्या मतदात्यांना मदत व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर ते वापर केला जातो आहे आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते यासाठी काही ॲप्स देखील निर्माण करण्यात आलेली आहे तर सर ती ॲप कोणकोणती आहेत आणि एक सजग नागरिक किंवा एक सजग मतदाता या ॲपचा वापर कशा पद्धतीनं करून त्याला घेता येईल तर आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि सर्व आपल्याला मोबाईलवर उपलब्ध असतात तसेच इलेक्शन कमिशनने पण बरेचशी आय टी ॲप्लिकेशन तयार केलेली आहे याच्यामध्ये मतदारसाठी आपला एक जो खास ॲप आहे तो आहे के वाय सी नो युअर कॅन्डिडेट म्हणजे जे जे कॅन्डिडेट आपले उभे राहणार रा आहे त्याची डिटेल त्याची इन्कम त्याची प्रॉपर्टीज त्याच्याबद्दल काही गुन्हे वगैरे दाखल आहे का तसेच एक खास ॲप त्याच्यासाठी तयार केलेली आहे तर आपण वोटर म्हणून आपल्याला बघता येत आहे की आपल्याला कुठे करता येत आहे त्या आपली कॅन्डिडेटबद्दल माहिती घेता येत आहे दुसरी एक ॲप आहे वोटर हेल्पलाईन म्हणे आपल्याला आपला न ॲपिक नंबर शोधायचा आपला केंद्र शोधायचे आहे तुम्ही तिकडे रजिस्टर आहे नाही आहे काय नावाने आहे ते आपलं पण तिकडे याच्यामध्ये ते आपल्याला शोधताय ते आप एक सी विजिल बद्दल मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे एक सक्षम ऍप आहे ते पीडब्ल्यूडी जे आपण दिव्यांग मतदार आहे त्याच्यासाठी ती ऍप आहे त्याच्यामध्ये आपण आपली रेज रिक्वेस्ट रेज करू शकतो आम्हाला व्हीलचेअर चेअर वगैरे पाहिजे काय हे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे ते सगळी असे आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे तर ही चार ॲप जे मतदारसाठी जे आपण म्हणतो की जे आपल्यासाठी उपयुक्त ठरणार ती अशी चार ॲप आहे याचे व्यतिरिक्त बरेचशी ॲप आमची इलेक्शन रिलेटेड पण आहे सर यानंतर असं मला विचारायचं की आपण पाहतो की प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती सुरू झाली आहे राजकीय वातावरण ताबू लागले आहे बाहेरी वातावरणाचा म्हणजे उन्हाचा पारा जो आहे तो अतिशय वाढलेला आहे तर या दृष्टीनं कारण ऐन उन्हाळ्यामध्ये आपलं मतदान जे आहे ते तेरा मेला होणार आहे तर मतदानाच्या दिवशी मतदात्यांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या यंत्रणेनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत जास्तीत जास्त आपले मतदार केंद्र जे असतात ते शाळामध्ये असतात किंवा अंगणवाडी वगैरेमध्ये असतात तर ज्या ठिकाणी आपले कवर्ड एरिया नसेल त्या ठिकाणी आपण सर्व ठिकाणी मंडप टाकणार आहे जेणेकरून आपल्याला रांगेत जेव्हा आपण उभे राहतो त्यावेळेस आपल्याला ऊनचा थोडासा त्रास कमी होणार दुसरा आम्ही सर्व मतदार केंद्रावर आपल्याला पाण्याची व्यवस्था उपलब्ध होणार ऊन फार जास्त आहे तसेच जे आपला महिला आहे किंवा गरोदर महिला असेल किंवा आपले वरिष्ठ मतदार आहे किंवा लेक्टेटिंग गरोदर माता ज्याला म्हणतो असे जे वर्ग आहे यांना आपण मतदान करण्याच्या वेळेस प्राथमिकता देणार आहे ते पहिले मतदान करतील आणि बाकीचे जे यंग वॉटर आहे आणि पुरुष वॉटर जे आहे त्यांना आपण थोडासा बिकॉज ते आपण सांगू शकतात की ते थोडा ऊनमध्ये उभे राहत राहू शकतात तर महिला आणि हे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक जे आहे यांच्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे तसेच पूर्ण त्या ठिकाणी डॉक्टर वगैरेची पण व्यवस्था केलेली आहे एखाद्याला कुठे चक्कर आला किंवा हे ऊनमध्ये काय घाबर घाबरण्यात आला तर तिकडे पण आपण पन ते तशीच व्यवस्था करण्यात येत आहे तर बेसिक फर्स्ट एड म्हणून आपण तिकडे व्यवस्था करत आहे सर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया किंवा मतदानासाठी प्रशासन हे अतिशय सज्ज झालेले आहे अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या यंत्रणेने आपल्यासाठी निर्माण करून दिलेल्या आहेत आता वेळ आहे ती आपण सजग नागरिक म्हणून जे आहे ते आपलं मतदान करून आपणही देशाचे जागरूक मतदार आहेत हे दाखवून देण्याचे किंवा सिद्ध करण्याचे सर बऱ्याचदा असं होतं की आ, मतदार यादीमध्ये आपण ज्या दिवशी मतदान करायचं आहे त्यावेळेसच त्या मतदार यादीतनं किंवा मतदार सूचीतनं आपलं नाव गायब झालं आहे किंवा नाव गहाळ झालं आहे असं आढळतं इच्छा असूनही अनेक नागरिकांना जे आहे ते आपलं मतदान जे आहे ते करता येत नाहीत अशावेळी मतदानापासून अनेक नागरिक जे आहेत ते वंचित राहतात पण मला असं वाटतं की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही वाट पाहण्यापूर्वी एक जागरूक मतदाते म्हणून या नागरिकांनी असं जर होण्यापासून आपल्याला असं टाळायचं असेल आपलं मतदान योग्य पद्धतीनं आपल्याला करायचं असेल तर काय खबरदारी घ्यावी जसं कैलाशजी मी आपल्याला सांगितलं आहे एक वोटर हेल्पलाईन म्हणून आप ऑनलाईन ॲप पण आहे याची आणि ए सी आयची जर वेबसाईटवर जर आपण गेले ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट आय एन याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्या नाव टाकून तुमच्या जर मतदानचा जो आपण ॲपिक कार्ड म्हणतो आयडेंटिटी कार्ड ते पण टाकून आपल्याला शोधता येत आहे की माझ्या आजच्या दिवशी कुठले मतदान केंद्रामध्ये आहे जर आपल्याला ते शोधता आला नाही तर तुम्ही आता ई आर ओची आपली जे फॉर्म सहाची फॉर्म सातची प्रक्रिया सुरू आहे त्यांना पण आपण नवीन आपण तयार करू शकतो बेसिकली पण ती वाट ना पाहता मला असं वाटतं की सर्वांनी आज पहिलेही आपले आजच्या दिवशी तेरा तारखेची वाट न पाहता आजच्या दिवशी सर्व मतदारांनी आपण आवाहन करतो की ते आज ऑनलाईन जाऊन त्याची खात्री करा की तुम तुमच्या केंद्र कुठे आहे तुमच्या नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही आहे आणि जर या याच्यामध्ये नसेल तर आपल्यासाठी हेल्पलाईनची व्यवस्था केली गेलेली आहे आता अगदी शेवटचा प्रश्न जे आहे तुम्हाला विचारतो की बागील काही निवडणुकांची आपण जी टक्केवारी पाहिली विधानसभा मतदारसंघाबरोबरच लोकसभेची जी मतदानाची जी टक्केवारी आहे ती प्रामुख्यानं शहरी भागामध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं किंवा कमी टक्क्याचं मतदान झालेलं आपल्याला दिसलं आहे प्रामुख्याने या उलट ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी किंवा आकडेवारी जी आहे तिचं प्रमाण जे आहे ते मोठं आहे तर शहरी भागामध्ये ही जी असलेली मतदात्यांची या मतदानाविषयी असलेली त्यांची अनस्था हे दूर होण्यासाठी दूर करण्यासाठी भावळ मतदारसंघाचे एक निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही या नागरिकांना काय आवाहन कराल केला जे मला वाटते हा तुमचा फार महत्वाचा प्रश्न आहे निवडणूक प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो तो आपल्या मतदारसाठी आहे आणि जर तोच मतदार करणार नाही तर याचा काही अर्थ होणार नाही आपल्या इथे मावळ मतदारसंघामध्ये साठ टक्केची मतदानची टक्केवारी आहे आणि जसं आपण म्हणले की ग्रामीण भागामध्ये थोडं जास्त असतं शहरी भागामध्ये कमी आहे तर माझ्या हा म्हणणं आहे की हा चुनावचा पर्व जो आहे ते आपल्या देशाचा गर्व आहे आणि आपण पाच वर्षामध्ये आपली शासनाची व्यवस्था एक तयार करतो तर आपल्याला कशी व्यवस्था पाहिजे त्याच्यासाठी आज आपल्याला हा महत्वाचा दिवस ठरणार आहे तर त्याला आपण एक सुट्टीचा दिवस म्हणून समजू नये आपली एक जबाबदारी म्हणून आपण जर आपण गेले तिकडे आणि आपला आणि बरेचशे लोकांना असा वाटतात की अरे माझे एक मतदानशिवाय काय होणार आहे पण आपल्याला माहिती आहे की एक मार्क्समुळे आपण कुठेतरी ॲडमिशनसाठी अडकतो कुठे एक मार्क्समुळे आपण म्हणजे एकची फार महत्वता आहे आणि एक एक मिळूनच आपण सागर तयार होतो तर कृपया करून नागरी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्वांनी त्या दिवशी जाऊन मोठे प्रमाणात आपला आ, हा जो अधिकार आहे त्यांना वापरावे आणि वोटिंग पर्सेंटेज जास्तीत जास्त करून घ्यावे माझं तर म्हणणं आहे की हे नव्वद टक्के पंचाण्वे टक्केपर्यंत जर गेली तर एक फार मोठा बदलाव आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो तर याची जबाबदारी म्हणून सर्व मतदाराला माझी हीच आव्हान राहणार आहे की आपला हा अधिकार वाया जाऊ देऊ नये क्योंकि याच्यासाठी आपल्याला पाच वर्ष वाट पाहावा लागतात तर कृपया करून सर्वांनी याच्या सर्व नागरिकांना याच्यामध्ये जाऊन जास्तीत जास्त स्तरावर जास्तीत जास्त प्रमाणावर आपले ही वोटिंगची जबाबदारी पाड सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जे आवाहन केले सर्व नागरिकांना मतदात्यांना जास तुमच्या आव्हानाला सर्व नागरिक सकारात्मक प्रतिसाद देतील आणि आपल्याला मोठ्या संख्येनं हे मतदान झालेलं पाहायला मिळेल दीपक सिंगला सर आपण आशा करूयात की आपल्या मावळ मतदारसंघातली निवडणूक ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडावी आकाशवाणीसाठी ही तुम्ही आम्हाला माहिती दिलीत याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद केला